रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो बंधू भगिनींनो आज आपल्या सर्वांसाठी जगद्गुरू तुकोबारा अतिशय गोड असा अभंग घेऊन येत आहे चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू चला आळंदीला जाऊ चला आळंदीला जाऊ नाणदेवा डोळा पाहू नाणदेवा डोळा पाहू चलाळंदीला जाऊ चलाळंदीला जाऊ नानदेवा डोळा पाहू नाणदेवा डोळा पाहू होतील संतांची या भेटी होतील संतांची या भेटी सुखाची या सांगू गोष्टी सुखाची या सांगू गोष्टी ज्ञानेश्वर 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 मुखी म्हणता चुकती फेर मुखी म्हणता चुकती फेर पुन्हा जन्म नाही एक पुनः जन्म नाही एक तुका म्हणे माजी भाक तुका म्हणे माजी भाक जन्म नाही रे आणिक आणिक जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माजी भाक जन्म नाही रे आणिक आणि जन्म नाही रे आणि चलाळंदीला आळंदीला जाऊ चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू ज्ञानदेवा डोळा पाहू चला आळंदीला जाऊ जाऊ चला आळंदीला जाऊ जाऊ चला आळंदीला जाऊ चला आळंदीला जाऊ चला आळंदीला जाऊ पाहाबर का किती गोड अभंग आहे आणि या अभंगाचा भावार्थ देखील एवढाच गोड आहे प्रस्तुत अभंगात जगद्गुरू तुकोबाराय सर्व भक्तांना म्हणतात चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू चला आपण सर्वजण मिळून आता आळंदीला जाऊयात आणि आपल्या माऊलींना ज्ञानदेवांना डोळे भरून पाहूयात पुढे ते म्हणतात होतील संतांची या भेटी सुखाची या सांगू गोष्टी आळंदीस गेल्यानंतर माऊलींचे दर्शन झाल्यानंतर आपण सर्व संतांच्या भेटी घेऊयात आणि त्यांना सर्व सुखाच्या गोष्टी सांगूयात पुढे ते म्हणतात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर अहो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हा नामघोष केल्याने आपल्या चौऱ्याऐंशी जन्माचे फेर चुकतील आणि सर्वात शेवटच्या चरणांमध्ये जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात पुन्हा जन्म नाही एक तू का म्हणे माझी भाक बरं का लक्षात घ्या मी हे प्रतिज्ञेवर सांगतो असं केल्याने पुन्हा आपणास जन्म नाही आणि म्हणूनच आपण सतत आपल्या जिव्हेने वाणीने ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर या नामाचा जप करायचा आहे हा मंत्र आपल्याला चौऱ्याऐंशी फेऱ्यांतून मुक्त करेल आणि कायमची मुक्ती देईल पहावर का जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून अतिशय गोड शब्दांमध्ये आपणा सर्वांना मुक्तीचा मार्ग समजावून सांगितलेला आहे आणि म्हणूनच आपणही आळंदीला जायचं आहे आपल्या माऊलींना डोळे भरून पाहायचं आहे सर्व संतांच्या गाठीभेटी घ्यायच्या आहेत त्यांना सुखाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि सतत आपल्या वाणीने ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर या नामाचा जप करायचा आहे आणि या चौऱ्याऐंशी फेऱ्यांतून कायमचं मुक्त व्हायचं आहे निश्चितच असं केल्याने आपली माऊली आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतकरणामध्ये कायमची प्रस्थापित होईल आणि आपणा सर्वांना विशेष अशा परमानंदाची अनुभूती देई। आपण पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या गोडभंगासहित तोपर्यंत चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू होतील संतांची या भेटी सुखाची या सांगू गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर पुन्हा जन्म नाही एक तुका म्हणे माझी भाक रामकृष्णहरी